नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। अहमदघर स्थित तड़ाली जकात नाका से वराल देवी चौक तक रोड के डामरीकरण करने का किया गया भूमि पूजन। बता दे, खास करके कामतगर क्षेत्र की जनता इस रोड को लेकर बहुत परेशान थी। कोरोना महामारी और बरसात की वजह से इस रोड का काम अभी तक नहीं हुआ, जो RCC रोड बनना था लेकिन नहीं बन पाया। अब कामतगर क्षेत्र के लोगों की रोड की समस्या कुछ हद तक खत्म होने की संभावना है। खास करके तड़ाली जकात नाका से वराल देवी चौक तक की जो रोड की बहुत बड़ी समस्या थी, जिसका इस क्षेत्र के सभी नगर सेवक और नगर सेविकाओं के हाथों भूमि पूजन करके डामरीकरण करने का काम शुरू किया गया। इस भूमि पूजन के अवसर पर प्रभाग समिति 3 की नव निर्वाचित सभापति नंदिनी महेंद्र गायकवाड़, नगर सेवक मनोज काटेकर, नगर सेवक नीलेश चौधरी, नगर सेवक श्याम अग्रवाल, नगर सेवक अशोक भोसले, नगर सेवक तुषार चौधरी, नगर सेविका स्मिताताई चौधरी, नगर सेविका योगिता पाटिल, नगर सेविका दीपाली पाटिल, नगर सेविका अलका नारायण चौधरी, RPI ए भिवंडी शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड़, समाज सेवक दिनेश पाटिल, समाज सेवक महेश पाटिल, भाजपा भिवंडी शहर उपाध्यक्ष सत्यशीला जाधव आदि कार्यकर्ता उपस्थित थे। आइए देखते हैं नगर सेवक व नगर सेविकाओं ने क्या कहा इस रोड के भूमि पूजन को लेकर CM झा की इस खबर में। हा जो रस्ता का ये हा खूप म्हणजे एवढा खराब झालेला, लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही करू नाही शकलो, त्यामुळे सर्व नगरसेवकांच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। पण या रोडवर खूप मोठी राजकारण झाला, कारण नगरसेवकांना खूप शिव्या देण्यात आल्या। तर नगरसेवक काही काम नाही करत, सर्व त्या नागरिकांच्या ज्या तक्रारी होत्या त्या योग्यच होत्या, पण जिथून निघायचे तिथून पार वराजी चौकापासून निघायचे, पहिला महेंद्र गायकवाड, मनोज काटेकर उचले, आमचे नारायण चौधरीची मिसेस श्याम अग्रवाल असतील, तुषार चौधरी असतील, या दिनेश पाटील, दीपाली पाटील असतील, योगिता, अस्मिता चौधरी, हनुमंत चौधरी आणि मी, तिकडनं शिव्या देत इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला शिव्या द्यायचे। पण आज रस्ता चांगला होतो, चांगल्या पद्धतीचा हा रस्ता बनेल, तात्पुरत्या स्वरूपाचा आहे। हा 24 मीटरचा रस्ता आहे, भविष्यात याच्यावर RCC रस्ता झाल्यावर भविष्यात हा ठाणा आणि मुंबईला जोडणारा एकमेव योटीतू रस्ता जाईल। आणि आम्ही जेवढे नगरसेवक आहोत, कुठलाही राजकारण न करता, कुठल्याही पार्टीचा न करता, आम्ही सर्व कटिबद्ध आहोत या ताडाली कामतगरचा विकास करण्यासाठी। त्याच्यासाठी आम्हाला काही करायला लागलं तरी आम्ही सरकार दरबारी असो, महानगरपालिकेचे दरबारी असो या इतर ठिकाणी असो, आम्ही एकत्र मिळून संघर्ष करतो। आणि संघर्ष करून आम्ही जेवढे प्रयत्न आहेत तेवढे आम्ही करतो। आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही कामतगर जसा अंजूर पाट्यापासून तर हरिदारा बिल्डिंगपर्यंत पासून ते राजीव गांधी नगर चौकपर्यंत आपण RCC रस्ता बघितला, तिथं खूप मोठे मोठे खड्डे होते, खूप आम्हाला लोक केव्हाही बोलायचे, तेव्हा आम्ही सांगायचो तुम्ही थोडा सबुरी करा, चांगला होईल, आज रस्ता चांगला झाला। जे दामणकर नाक्याचा रोड बनलेला आहे त्याच प्रकारे ताडाली ते वराल देवी चौक हा पण रोड बनणार होता, पण करोना काळामध्ये बजेट नसल्यामुळे हा रोड थांबवला आहे। प्रवाशांची खूप गैरसोय होत असल्यामुळे बरेच रिक्षावाल्यांनी, त्यांनी बऱ्याच जणांनी, आयुक्तांना आणि सगळे नगरसेवकांनी मिळून अर्ज केले होते, तरी पण त्यांनी त्या अर्जाला मान्यता दिली आणि तात्पुरता रोड म्हणून आम्ही हे डांबरीकरण करून घेत आहोत। वराळी चौकापर्यंतच्या रस्त्याचं तात्पुरतं हे डांबरीकरणाचं काम सुरू होत आहे, त्याप्रसंगी आमच्या विभागातील सर्व नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि आमचे सहकार्य या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। हा जो रस्ता बनणार आहे केवळ तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, या ड्रेनेज लाईनने खोदाई केली होती त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली होती, आणि या विभागातील नागरिकांना एक तात्पुरत्या स्वरूपाचा चांगला रस्ता डांबरीचा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे। परंतु भविष्यामध्ये ह्या रस्त्याला आम्ही काँक्रीटचा रस्ता करण्याचा मोठा प्रयत्न चालू आहे। या रस्त्याचं वराली चौक ते ताळाली जकात नाका या रस्त्याचं टेंडर अंतिम स्वरूपामध्ये आहे, परंतु त्यासाठी लागणारं जे बजेट होतं ते फार कमी होतं, त्या बजेट कमी असल्यामुळे आम्हाला या डांबऱ्याचा उपयोग करून घ्यावा लागत आहे। आणि लवकरच त्या बजेटची वाढ करून शासनाने 3.5 करोड रुपये मंजूर केले होते, परंतु आता आम्ही पुन्हा रस्त्याचा प्रस्ताव रिवाईज करून, कारण हा रस्ता जो आहे तो DP मध्ये 24 मीटरचा आहे, म्हणजे 80 फुटाचा रस्ता होणार आहे, त्यासाठी जो शासनाने दिला होता 3.5 करोड रुपये निधी तो कमी पडत होता, म्हणून आम्ही आता 12.5 करोड रुपये निधीचा डिमांड ठेवलेला आहे शासनापुढे। परंतु सध्या संपूर्ण देशावर कोरोनाची
सारख्या महाभयंकर आजाराची परिस्थिती असल्यामुळे काही त्या पाठपुरावा होऊ शकला नाही, परंतु लवकर आम्ही पाठपुरावा करून हा रस्ता सुद्धा लवकर काँक्रीटीकरणामध्ये घेऊन या विभागातील नागरिकांच्या सुखसोयीमध्ये आम्ही सहज तत्पर राहू आणि या विभागातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं चांगलं दर्जेदार राहणीमान चांगलं उंचावेल यासाठी आमचा सर्व नगरसेवकांचा प्रयत्न असेल। आज इथे ताडाळी ते वराळदेवी चौक हा जो तात्पुरत्या रोडचं जे काम सुरू करण्यात येणार आहे खूपच मनापासून आनंद होत आहे, कारण हे काम करताना किंवा या कामासाठी आम्ही जो प्रयत्न केला त्याला आज कुठेतरी यश मिळालेलं आहे। आम्ही हा जो प्रयत्न करत होतो प्रत्येक इथल्या प्रभागातल्या रहिवाशांना खूप रस्त्याचा प्रॉब्लेम होत होता आणि परत आपले सण साजरे करताना सुद्धा आपल्याला अडथळे येत होते, पण आम्ही वारंवार अर्ज दिलेले आहे सरांकडे, त्याची पूर्तता ती आज झाली आणि आज इथे सर्व उपस्थित आपले उपमहापौर काटेकर साहेब आणि आपले तुषार चौधरी साहेब आणि निलेश भाऊ चौधरी तसेच दिनेश पाटील हनुमान भाऊ चौधरी अस्मिताताई आपल्या सभापती प्रभात समिती नंदिनीताई दीपालीताई आणि मी आम्ही इथे येऊन उपस्थित राहून हा पहिला पाया जो आहे तो आम्ही इथे रोवला आहे बस, आणि सगळ्या प्रश्नांचं समाधान आज इथे करण्यात आलं आणि पुढे जाऊन अजून प्रयत्न करू अशा काही गोष्टी अडथळ्याचा आपण हे करून सामना करून त्याची पूर्तता करू। आज मैं बहुत खुश हूँ, कुछ ही दिन पहले मैं और मेरे पति दिनेश पाटिल ने जो उपोषण के लिए पत्र दिया गया था उसका असर ये है कि ये रोड का काम आज शुरू हो गया है, साथ ही ये हमारे खासदार साहब आमदार साहब साहब और हमारे साथी नगर सेवक तुम सभी के मेहनत का फल है और अच्छा और ईमानदारी के साथ होगा और अच्छी इसी तरह हर खबर को देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। धन्यवाद।